मथुरेत वृंदावनात श्रीकृष्णानं आपल्या अवखळ वागण्यानं चक्क धुडगूस घातला होता. गवळणींमधली प्रमुख ती राधा, ती आपल्या स्नानगृहात स्नान करत असताना या कृष्णानं त्या स्नानगृहाच्या भिंतीवर चढवून तिला लपून छपून न्याहाळण्याचा वात्रटपणा सुद्धा केला. पण राधा या श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये आधीच नाहून निघाल्यामुळे त्याच्या अशा वागण्यात तिला वात्रटपणा अजिबात वाटला नाही. उलट पक्षी तो कान्हा जेव्हा माझ्या आसपास असतो तेव्हा मी स्वतःला हरवून जाते, हरपून जाते, देहभान विसरायला होतं हेच जणू ती त्या कृष्णाला आपल्या गाण्यातनं पटवून देत होती. घागर गेली फुटून अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून Thank you.
घागर दे